गुड मॉर्निंग, वेलकम टू द 12th बायोलॉजी क्लास। अप टिल नाउ वी हैव स्टडीड द डिफरेंट डिफरेंट टर्म्स सच एज बायोडाइवर्सिटी। वी ऑलरेडी हैव स्टडीड द इट्स टाइप्स एंड नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी द लॉस ऑफ बायोडाइवर्सिटी। We know that biodiversity is very important issue of our nature, so it is very important to know it properly. We have seen the meaning of biodiversity. Bio means living organisms and diversity means variety. So variety which is seen in the living organisms is called biodiversity. We know the loss of biodiversity leads to overall imbalance of the ecosystem. So it is very necessary to conserve the biodiversity because it increases the beauty of nature. There are three types of extinctions. So extinction is a byproduct of the loss of biodiversity. When the biodiversity is under danger, so different issues, different problems arise. And one of the important problem is the extinction. There are three types of extinction. So what is the extinction? The removal of particular species from the nature is called extinction. The removal of particular species from the nature is called extinction. There are three types of extinctions. The first is natural extinction, second is mass extinction, and third is man-made extinction. Man-made extinction is also called anthropogenic extinction. Anthropogenic extinction. So damage to biodiversity takes place due to natural as well as man-made reasons. That means man is also responsible for the damage to biodiversity, and sometimes natural calamities are there and which are responsible for the loss of biodiversity. So what are the natural reasons for the loss of biodiversity? The first reason is the forest fires, then earthquakes, then volcanic eruptions. These are the main reasons for the loss of biodiversity. Similarly, the man-made reasons are also there, such as the habitat destruction, then hunting, settlement, over-exploitation, etc. आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांनो की बायोडायव्हर्सिटी याचा अभ्यास करत आहोत. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर जैवविविधता. या भूतलावर सजीवांमध्ये दिसणारी विविधता जी आहे तिला आपण बायोडायव्हर्सिटी असे म्हणतो. आता बायोडायव्हर्सिटी ही जर धोक्यात आली तर तिच्यामुळे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, वेगवेगळे संकट निसर्गावर येऊ शकतात. आणि त्यातील पहिली समस्या किंवा पहिला प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे एक्सटिंक्शन. आता एक्सटिंक्शन जो आहे याचा अर्थ की एखादी स्पेशीज या भूतलावरून नष्ट होणे, नामशेष होणे, त्यातील एकही सभासद या भूतलावर न राहणे याला म्हणतात एक्सटिंक्शन. म्हणजे ती प्रजाती या भूतलावरून संपूर्ण नामशेष होणे याला एक्सटिंक्शन असं म्हटलं जातं. एक्सटिंक्शनचे तीन प्रकार आहेत, नॅचरल एक्सटिंक्शन, मास एक्सटिंक्शन अँड मॅनमेड एक्सटिंक्शन. तीन प्रकारचे एक्सटिंक्शन आहेत आणि पहिला आहे तो म्हणजे मॅनमेड एक्सटिंक्शन आहे, दुसरा आहे तो म्हणजे नॅचरल रिझन्स देखील आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. जर आपण विचार केला की मॅनमेड रिझन्स कोणते आहेत, की बायोडायव्हर्सिटी ही धोक्यात येण्यामागची कारणं कोणती, तर मनुष्य निर्मित जी कारणं आहेत ती म्हणजे हॅबिटॅट डिस्ट्रिक्शन, म्हणजे त्या सजीवाचा आजूबाजूचा सभोवतालचा जो परिसर आहे तो त्याचा नाश मनुष्याकडून होतो. आणि हे एक महत्त्वाचं कारण ठरतं की ज्यामुळे बायोडायव्हर्सिटी ही धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे मनुष्याला हंटिंगचा एक शौक असतो, शिकार करण्याचा, त्यामुळे देखील बायोडायव्हर्सिटी किंवा सजीव हे धोक्यात येऊ शकतात. आणखी एक गोष्ट आहे की ओव्हर एक्सप्लॉयटेशन,
की त्या जास्तीत जास्त रिसोर्स उपयोग करून घेणे वापरणे याला हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्याचप्रमाणे नॅचरल जर कारणं पाहिली तर नॅचरल कारणांमध्ये आपण पाहतो की फॉरेस्ट फायर्स आहेत, म्हणजे अचानक जंगलामध्ये आग लागते. आणि आग लागते म्हणजे काय तर त्याला आपण वणवा असं म्हटलं जातं. आणि या वणव्यामुळे कितीतरी शेकडो किलोमीटर्स पर्यंतचं जे जंगल आहे ते भस्मसात होऊन जातं आणि त्यामध्ये अनेक प्रजाती सजीवांच्या देखील नामशेष होतात. हे एक नॅचरल म्हणजे नैसर्गिक आपत्ती हे आहे. त्याचप्रमाणे जेव्हा भूकंप होतो तेव्हा भूकंपामुळे देखील अनेक प्रजाती ज्या आहेत त्या नामशेष होऊ शकतात. त्याचप्रमाणे व्होल्कॅनिक इरप्शन्स म्हणजे जेव्हा लावा फुटतो, भूकंप होतो आणि लावा फुटला जातो तेव्हा देखील अनेक सजीव हे धोक्यात येतात आणि त्या प्रजाती ज्या आहेत त्या नामशेष होतात. आणि हे देखील कारण आहेत. म्हणजे तीन महत्वाचे टाइप्स आहेत बायोडायव्हर्सिटीचा नाश होण्यामागे, ते म्हणजे नॅचरल, मास एक्सटेन्शन आणि मॅनमेड एक्सटेन्शन. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत त्यांच्यामुळे प्रजाती नामशेष होणं. दुसरं मास एक्सटेन्शन, याचा अर्थ काय, अनेक प्रजाती ज्या आहेत त्या एकाच वेळी त्यांचा नाश होणं. आणि मॅनमेड एक्सटेन्शन म्हणजे मनुष्यामुळे त्या प्रजाती नाहीशा होणं. आता जर आपण कारण रिझन्स जर पाहिले तर चार महत्वाची कारण आपल्याला समोर येतात. आणि ती चार महत्वाची कारण कोणती आहेत तर याप्रमाणे, आणि त्या चार कारणांना द इव्हिल क्वार्ट्रेट असं म्हटलेलं आहे. द इव्हिल क्वार्ट्रेट याचा अर्थ, इव्हिल म्हणजे अयोग्य किंवा जे अप्रिय की जे शुभकर नाही, किंवा क्वार्ट्रेट याचा अर्थ काय होतो की चौकट. मग ही चार कारणांची जी चौकट आहे त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटीचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. सो फोर रिझन्स फॉर इव्हिल क्वार्ट्रेट आर, द फर्स्ट इज हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. Habitat loss and fragmentation. Second reason is over-exploitation. Third reason is alien species invasion. And fourth reason is a co-extinctions. Now first we'll study about the habitat loss and fragmentation. आतापर्यंत आपण चार कारणं पाहिलेली आहेत, त्यामध्ये हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन आहे, दुसरं आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन, तिसरं आहे ते एलियन स्पीशीज इन्व्हेजन आणि चौथं आहे ते म्हणजे को एक्सटेन्शन. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. सो इट इज अ प्राईम कॉज, दॅट मीन्स व्हेरी इम्पॉर्टंट कॉज ऑफ द डिस्ट्रक्शन ऑफ द or loss of biodiversity. So what happens? Reduction due to the vast natural habitats and local degradation by the pollution. It creates the crisis situation for living beings. We know the natural habitats of the living things, they are destroyed. Even the natural habitats they are disturbed by man, and due to that these living beings are coming under danger, they are destroying. So this is very important reason and we have to remove this reason. Then for example of it is Great Indian Bustard, it is also known as a Maldhok. It is critically endangered bird. It is considered as a flagship species of grasslands. And we lost the last Maldhok from Maharashtra in 2018. And now this bird is found in Rajasthan and Gujarat. So it is an example of local extinction due to the habitat loss and hunting. आपण जर हॅबिटॅट लॉसचं जर एक उदाहरण पाहिलं तर ते आपल्याला ग्रेट इंडियन बस्टर्ड हा जो पक्षी आहे
त्याला आपण मारडोक असं म्हणतो. आणि हा मारडोक जो आहे तो अतिशय त्याची संख्या वेगाने कमी झालेली आहे आणि तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचं कारण हेच आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी मारडोक पक्षी खूप प्रमाणात दिसत असत, परंतु त्यांचा हॅबिटॅट आहे, त्यांचं सराउंडिंग जे होतं, भोवतालचा परिसर जो होता सुरक्षेचा, तो मनुष्याकडून तो उद्ध्वस्त करण्यात येत आहे. आणि त्यामुळे त्यांचं लाईफ, या मारडोक पक्ष्यांचं लाईफ जे आहे ते देखील संकटात आलेलं आहे आणि म्हणून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. आणि महाराष्ट्रामध्ये 2018 शेवटचा मारडोक पाहण्यात आला आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात आपल्याला हा पक्षी दिसत नाही, फक्त राजस्थान आणि गुजरात येथे आपल्याला ते पक्षी पाहायला मिळतात. सो द फर्स्ट रिझन, दॅट मीन्स हॅबिटॅट लॉस, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू अँड वी हॅव टू टेक केअर ऑफ इट. Second reason for the loss of biodiversity is over exploitation, and the main reason for this over exploitation is that the man's the human beings, and they have tendency to accumulate beyond their needs, so they over exploit the natural resources such as wood from the forest, then such as the soil and water, etc. And due to that, these species are coming under danger because they are also they need these factors, soil, water, then their natural habitat, but these factors are taken away by the man. Man is over exploiting and that's why these species are coming under danger. For example, dodo bird is there, steller sea cow is there, passenger pigeon is there. They all are coming under danger and on the way of extinction. Over exploitation हे देखील महत्त्वाचं कारण आहे biodiversity म्हणजे जैवविविधता हिला धोक्यात आणण्यासाठी. आणि जर ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, मनुष्याचा स्वभाव असा आहे की जे रिसोर्सेस निसर्गाने दिलेले आहेत त्यांचा जास्तीत जास्त स्वतःसाठी उपयोग करून घ्यायचा. आणि ही जी त्याची हाव आहे की मी माझ्यासाठी हे जमून घेईल, मी माझ्यासाठी हे वापरेल, त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांच्या हक्कावर गदा आलेली आहे. त्यांचे नॅचरल जे घरं होती, नॅचरल हॅबिटॅट्स आहेत, ते देखील मनुष्याने उद्ध्वस्त केलेले आहेत स्वतःच्या हव्यासापोटी. मनुष्य जंगल तोड त्याने केलेली आहे, स्वतःला लाकूड पाहिजे म्हणे त्याने अनेक मैलोन मैल जंगल हे उजाड करून टाकलेले आहेत, त्यामुळे अनेक प्राणी हे रस्त्यावर आलेले आहेत. त्याचप्रमाणे सॉइल आहे, पाणी त्याने वापरलेले आहे आणि सर्व नॅचरल जे रिसोर्स आहेत की ज्याच्यावर इतर प्राण्यांचा वनस्पतींचा देखील हक्क आहे ते मात्र मनुष्याने हिरावून घेतलेले आहेत. हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ डोडो बर्ड, स्टिलर सिकाव, पॅसेंजर पिजन हे आहे. तिसरं कारण जे आहे, थर्ड रिझन इज एलियन स्पीशीज इन्व्हेजन. When the new species get introduced into any ecosystem accidentally or intentionally, there are chances that it proves harmful for existing species. Sometimes it can lead to the extinction of local species. In such a case, it is called invasive species. Example, the carrot grass or parthenium or lantana and water hyacinth, Iconia, and introduction of predator fish, Nile perch in Lake Victoria. So these are the examples. So suddenly if the new species is introduced into certain ecosystem, then it will be harmful for the local species and those local species will come under danger. An example is a parthenium grass, and due to this grass the local grass got destroyed. एलियन स्पीशीज इन्व्हेजन यामध्ये आपण पाहतो की काही नवीन प्रजाती अचानकपणे एखाद्या इकोसिस्टीमला मध्ये आणून सोडल्या, पर्पजली किंवा ऍक्सिडेंटली, अचानकपणे किंवा हेतुपुरस्सर. अशा वेळेस काय होतं, तर नवीन स्पीशीज जी आहे
ती लोकल स्पीशीज वर शत्रू सारखं काम करते आणि त्या लोकल स्पीशीज ज्या आहेत वनस्पतीच्या असो किंवा अॅनिमल्सच्या असतो त्या डिस्ट्रॉय होत जातात, त्या नष्ट केल्या जातात आणि त्यामुळे त्यांची झपाट्याने त्यांचा ऱ्हास होऊ शकतो. आणि ह्याचं उत्तम उदाहरण आहे की पार्थेनियम म्हणजे काँग्रेस ग्रास ज्याला आपण लोकल भाषेमध्ये म्हणतो की तो ग्रास आल्यावर आजूबाजूचे जे ग्रास आहे त्याला तो मारला जातो, त्याचं न्यूट्रिशन स्वतः घेऊन इतर जे ग्रास आहेत किंवा प्लांट्स आहेत त्यांच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे फोर्थ रिझन इज को एक्सटेन्शन्स. मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स द ऑर्गॅनिझम्स आर असोसिएटेड विथ ईच अदर इन द ऑब्लिगेटरी वे. इन सच केस एक्सटेन्शन ऑफ वन व्हरायटी लीड्स टू द लॉस ऑफ असोसिएट व्हरायटी फ्रॉम इकोसिस्टीम. एक्झाम्पल द एक्सटेन्शन ऑफ द होस्ट फिश कॉजेस एक्सटेन्शन ऑफ युनिक पॅरासाइट. बिफोर दॅट यू शुड नो द व्हॉट इज अ होस्ट अँड व्हॉट इज अ पॅरासाइट. होस्ट मीन्स विच इज एबल टू फुलफिल द नीड्स ऑफ अदर organisms, and parasite is that which is dependent on other organism for food and shelter. Okay, so many times what happens, the organisms are associated with each other. That means some organisms provide food or shelter to other organism. So in that situation, if the host plant or animal got any problem, so ultimately the other parasite, the parasites which are dependent on that host will get problems and they will also get destroyed. So many times the organisms which are associated with each other, if one gets harmed, other organism is going to get harmed. कोएक्सटेन्शन याचा अर्थ काय होतो की एखाद्या प्राण्यावर दुसरा प्राणी अवलंबून असतो किंवा एका वनस्पतीवर दुसरी वनस्पती अवलंबून असते. अशा वेळेस जो होस्ट आहे तो जर संकटामध्ये असला किंवा त्याला जर त्याचा नाश झाला तर नॅचरली दुसरे जे वनस्पती किंवा प्राणी आहेत ते देखील संकटामध्ये किंवा समस्येमध्ये येऊ शकतात. सो दीज आर द four reasons which are called evil quadrant, and these are very important. So man should be aware of these reasons and he should take care of that also. So I want to give some questions to you. The first question is, what is loss of biodiversity? Second question is, what is evil quadrant? Question number 3. Write a note on over exploitation by man. And question number 4. What is alien species invasion? I hope you have understood well. So rest of the part we'll see later on. So take care and stay safe. God bless.